कशी वाटते रूम? चाबू अबू काय नाही सोपू कडक कडक तुरून पे ऊपर नाही मिलेगा कितना टाइम जाएगा और नीचे आजा वरती जेवण यायला टाइम लागेल खाली लगेच भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार तर कशा आहात सर्व मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थेट सूरतमधून चालू होतोय म्हणजे तुम्ही कालपासून बघतात की आम्ही अहमदाबाद दौऱ्याला होतो आणि त्यानंतर आजचा दिवस आहे तो सूरत दौऱ्याचा आहे म्हणजे काल आम्ही मुंबईवरनं 12 मुंबईवरनं रात्री निघालेलो मुंबईवरनं रात्री निघाल्यानंतर आम्ही सुरत अहमदाबादमध्ये सकाळी 12 पोहोचलो 12-1 आणि त्यानंतर तो अहमदाबादचा शो वाजवला अहमदाबादचा शो वाजून मग रात्री अहमदाबादलाच थांबलो रूमवरती हॉटेल रूमवरती आणि त्यानंतर सकाळी 6 परत सुरतला यायला निघालो म्हणजे आज सुरतचा दौरा आहे आणि इकडनं खाली सुरत स्टेशन पण दिसतंय हे बघा हा खाली सुरत स्टेशन आहे स्टेशनच्या समोर बेलेव्ह्यू म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय आणि मागासपासून आम्ही रूमवरती आलो समथिंग मला वाटतं आम्ही 12:30 रूमवरती पोहोचलो 6 निघून अहमदाबादवर ना काय म्हणजे 7 रनिंग आणि तर झोपलेत भावाबाईने आजय आपला जेठालाल तर आलो फ्रेश वगैरे झालो म्हणजे ब्रश वगैरे केला तोंड वगैरे धुतलं आणि लगेच जेवायला गेलो तर जेवून वगैरे वरती आलो आणि हे बघा आता पुरसादमध्ये मस्तपैकी आंघोळ करून बाहेर आले जस्ट मस्तपैकी गरम पाणीने आंघोळ केले थंडी एवढी बेकार आहे ना आता इथं तर एवढी जाणवत नाही दुपारची पण रात्रीची एवढी जाणवते ना थंडी एवढी बेकार थंडी ना रात्रीची की बापरे बाप असे धूर निघतात तोंडामधून आणि आजचा शेड्यूल असा आहे की आता 3:30 आणि 4:30 निघायचं आम्हाला जायला इकडनं 20 व्हेन्यू आमचा जो आहे जिकडं वाजवायचा जिकडे शो आहे तिकडे जायला तर आजचा सुरत दौरा आहे आणि आता आम्ही रूमवरती आता मी मस्त कोल्ड कॉफी ऑर्डर केले आता आंघोळी वगैरे झाल्यानंतर कोल्ड कॉफी येईल आता थोड्या वेळात ती पिवे आणि मस्त एडिटिंग करत बसतो थोडा वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास आहे तर एडिटिंग करत बसतो इथं झोपले ह्यांना अजून फ्रेश व्हायचं परत मी तर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय फक्त केस वगैरे बांधायचे आणि निघायचं आहे फक्त तर चला आता मस्त कोल्ड कॉफी वगैरे येईल ती पिवूया आणि तोपर्यंत एडिटिंग करत बसूया आजचा दौरा सुरत दौरा साखरच नाही याच्यामध्ये मला तर साखर याच्यात आणले त्यांनी चला बाय आता निघायचं आपल्याला निघायचं आता त्याला निघायचा टाइम आलाय आणि रूम वरती आलात ना तर हे असं असतं ना शॅम्पू वगैरे साबण वगैरे असे बॅगेत टाकायचे मस्त वेगळे म्हणजे असं पद्धतशीर असं पैसे वसूल होतात आहे ना डायरेक्ट असे बॅगमध्ये टाकायचे घरी घेऊन जायचे आणि आंघोळीच करत बसायचं घरी जाऊन
चला आता बोलावा आलाय खाली आम्हाला निघायचं आहे शो साठी तर आता डायरेक्ट खाली भेटूया. ले जास्त कोळी स्टार्ट झाली काय रेडी सगळं सामान वगैरे लावू स्टोरी नाही काढल्या आता फक्त बॅलेन्सिंग करायचे बॅलेन्सिंग बाकी आहे बॅलेन्सिंग केल्यानंतर धांदल्या पुढची इंडियाज नंबर वन डीजे प्लेयर या मिक्सर इंजिनियर साउंड इंजिनियर इंडियाज नंबर वन साउंड इंजिनियर है भाई आपला अमृत भाई आपला एक नंबर साउंड इंजिनियर है आपला सगळा इंस्ट्रूमेंट आणि सुनील भाई ऑल इन वन राकेश एक माईक मी तिकडे म्यूट ठेवला बघ त्याने 19 नंबर हा आला दे 1 2 3 जादू बघा जादू तुम्हाला जादू थंडी बघा किती वाजते एवढा बिचारा इथे एक घालून बसलाय काय रे अरे जादू बघा सीट कवर आहे ते सीट कवर आहे अरे जॅकेट टाकलंय आणि भाई आपल्या भावाची गाडी आहे रुणाल वायकर तर गाडी वगैरे काय पाहिजे असेल आपल्या भावाची गाडी आहे मिनी बस किती 20 सीटर हा मुलुंड मधली गाडी आहे आणि 40-41 गाडीचा नंबर आहे 41-41 असा तर दादा झाला असता आहे ना नंबर गाडीचा आपल्या भावाची गाडी कधी तुम्हाला एनी टाइम पाहिजे असेल तर आपल्या भावाच्या गाडीचा नंबर मी म्हणजे गाडीचा नंबर तर 40-41 आहे पण कॉन्टॅक्ट नंबर मी टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये सुद्धा टाकलाय या ब्लॉग मध्ये पण टाकलाय तर गाडी तुम्हाला पाहिजे असेल मुलुंडची गाडी आहे तर आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करा आणि आपलं नाव घ्याल तर आपला भाऊ डिस्काउंट देईल एकदम रिझनेबल भावामध्ये तर करा बिंदास कॉन्टॅक्ट एकदम भारी गाडी आहे काय टेन्शन नाही किचकिच नाही तर बाकीच्यांची माहिती आहे तुम्हाला किचकिच कशी असे आपल्या भावाची किचकिच नाही तसे कुठं पण घेऊन त्याला काय पण करा आपला भाऊ म्हणजे आपल्यासारखाच आहे एक ड्रायव्हर म्हणून नाही नसतो म्हणजे असा आपला असं वाटतं की आपल्यामधलाच आहे तर एकदम वन साईड आहे तर बिंदास बुक करा टेन्शन नका घेऊ बिंदास बुक करा कुठेही सुद्धा पाकिस्तानला जायचं असेल तरी पण बुक करा है ना पाकिस्तानला पण जायला आपला भाऊ बिंदास परमिट काढायला लागल हा टॅक्स भरत आणि घेऊन जायचा डायरेक्ट तर चला आता फ्रेश बी झालो आम्ही आणि आता कपडे वगैरे घालायचे कपडे घालून डायरेक्ट स्टेज वरती साजिद भाई अहमद भाई अजून नाही आले साजिद भाई अहमद भाई नाही येणार ना मग कोण साजिद भाई साहेब
अहमद भाई ना, अहमद भाई गेले उदयपूरला ना, उदयपूर कुठेतरी गेलेत फक्त साजिद भाई. तर चला आता रेडी होय आणि डाव्या जाते स्टेज वरती. त्या गावात गेट बघा, गेट कसला बांधलाय. आई हा गेटला जेवढा खर्च केला ना खर्च, तेवढ्या खर्चामध्ये माझं लग्न होऊन जाईल. धूम ढळा काय एकदम. गेट बघा केवढा आहे. गेटला जेवढा खर्च करतात नाही लोक भाई, आमच्या दोघांची पण दोघांची लग्न होऊन जातील एवढा खर्च आहे. आरामशीर गेटच बघा ना भाई, गेटच बघा. फुल तुफान गेट आहे बाहेर ना पासून पूर्ण आतमध्ये पर्यंत. आणि बुद्धांची मूर्ती पण एकदम सुंदर अशी मूर्ती आहे इकडं. भाई आपने बस की बात नाही आहे सब, हे आपने हिसाब से बाहेर आहे भाई, हे पूरा पूरा बाहेर आहे भाई पूरा. तुफान खर्च केलाय असं वाटतंय. खरंच काहीतरी गणपती वगैरे आहे असं वाटतंय. म्हणजे मोठे मोठे गणपती असतात ना, त्यांचं डेकोरेशन वगैरे असं, तसं डेकोरेशन आहे. तिथं गणपतीची मूर्ती पण आहे, ते गणपतीची मूर्ती बघून हे बघा इथं. Thank you.
बॅकअप 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 बघा भाई इकडे आहे ना इकडं आर्टिस्ट लोक लवकर येतात आणि आर्टिस्ट लोक लेट जातात हेच असतात आर्टिस्ट लोक लवकर येणं पण आर्टिस्ट लोकांचं जास्त लेट जाणं पण आर्टिस्ट लोकांचं जास्त फुल अशीच असते आर्टिस्ट लोकांची लाईफ भाई आता जेवण वगैरे आलोय आता गाडीत जाऊ आपल्या बसमध्ये हे जरा सामान आहे ते लोड करूया आणि डायरेक्ट आपण ब्लॉग एंड करताना भेटूया माझी झोपी घेतली आहे मस्त पैकी हे बघा फुल उशी बिशी घेऊन चादर बिदर घेऊन आता माझा ब्लॉग संपत आहे बिलकुल बी मूड नाही सकाळी जेव्हा आपण पोहोचू मुंबईला तेव्हा मी ब्लॉग संपवतो तर आता मी जरा झोपतो मस्त पैकी सकाळी मुंबईला पोहोचेपर्यंत नॉनस्टॉप झोपणार आहे नॉनस्टॉप कोळी घेत तर डायरेक्ट आपण मुंबईला भेटूया चला गुड नाईट The next morning. तर भाई आम्ही आता पोहोचलोय घरी म्हणजे आता टॅक्सीमध्ये आहे 5 मिनिटात आता घरी पोहोचू आणि मी बोललो रात्री नाही संपवणार इथे आल्यावरच संपवतो पण रात्री झोप आलेली मजबूत तर झोपलो होतो रात्री आणि तर असा झाला आपला 2 दिवसाचा दौरा अहमदाबाद सुरतचा आणि काल संपला आपला तर हे 2 ब्लॉग तुम्ही पाहिले असेल अहमदाबादचे आणि सुरत दौऱ्याचे तर आपल्या सर्व ब्लॉग दोन्ही ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूकाल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आता मस्त जाऊन घरी झोपतो मस्त पद्धतशीर एकदम तर टाटा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया